मुलांनो, आपण आजच्या आपल्या क्लासमध्ये बघा, गणित आणि बुद्धिमत्ता यामधील प्रिव्हियस इयरची सिरीज बघत आहोत. यामधील हा पाठ क्रमांक 8 आहे. यापूर्वी आपण 7 पाठ कम्प्लीट केलेले आहे, त्यामध्ये आपण जे पण प्रिव्हियस इयरमध्ये आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे यावरच्या आपण काही शॉर्टकट ट्रिक बघितल्या, त्याचबरोबर त्यावरच्या मुलांनो काही बेसिक कॉन्सेप्टसुद्धा बघितला. आजचा आपला क्लास बघितला मुलांनो तर हा पाठ क्रमांक 8 असणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या टॉपिकमध्ये प्रश्न तुमच्यावाले चुकत असेल किंवा कोणता टॉपिक तुम्हाला कठीण जात असेल ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा, तो आपण पुढच्या पार्टमध्ये मुलांनो त्यावरील प्रिव्हियस इयरचे प्रश्न आपण तिथे घेऊन येणार. त्याचबरोबर मुलांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आजच्या आपल्या क्लासमध्ये बघा मुलांनो, आपण एकूण 5 प्रश्न घेणार आहोत. पहिला प्रश्न बघा गुणाकार व्यस्त संख्येवर, आपल्याला नंतर बघितला दुसरा क्वेश्चन तिसरी विषम संख्या, त्याचबरोबर बघा अपूर्णांकाचा वर्ग म्हणजे आपल्याला अपूर्णांक दिलेला आहे याचा उतरता क्रम लावायचा आहे, यावरची सुद्धा आपण इथे ट्रिक बघू. त्यानंतर बघितलं मुलांनो तर एक अपूर्णांकाचा दुसऱ्या अपूर्णांकाशी गुणोत्तर काढायचा आहे, आणि नंतर बघितलं तर सर्वात मोठा सामायिक विभाजक, म्हणजे एकूण 5 प्रश्न बघणार आहोत. यावरची बेसिक कॉन्सेप्टसुद्धा बघू, त्याचबरोबर मुलांनो बघितलं तर त्यावरच्या ट्रिकसुद्धा. त्याचबरोबर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक गणित आणि बुद्धिमत्ताची लाईव आणि मोफत बॅच सुरू करण्यात आलेली आहे. ही बॅच मुलांनो अनअकॅडमी लर्निंग ॲपवर सुरू झालेली आहे. आता या बॅचचा फायदा काम लढणं तर अनअकॅडमी लर्निंग ॲपवर मुलांनो तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी तिथे पोल दिला जातो, आणि या पोलचा टायमिंग तिथे मी 30 ते 45 सेकंद तिथे सेट केलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 30 ते 45 सेकंद देतो मुलांनो. आता या 30 ते 45 सेकंदवरून मुलांनो तुम्हाला प्रश्न कमी वेळात सॉल्व करण्याचा म्हणजे सोडवण्याचा तुमचा चांगला सराव होणार. त्याचबरोबर मुलांनो एखादा प्रश्न तुमचा चुकला तर तो प्रश्न तुम्हाला मी बेसिक कॉन्सेप्ट आणि त्याचबरोबर त्या प्रश्नावरची ट्रिक म्हणजे शॉर्टकट ट्रिक या दोन्ही पण तुम्हाला तुम्ही मुलांनो मी प्रश्न समजून देणार. म्हणजे तुमचा आज तो प्रश्न चुकला मुलांनो आणि तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट आणि त्याच्यावरची ट्रिक समजून घेतली तर तो प्रश्न मुलांनो परीक्षेमध्ये आला तर तुमचा तो प्रश्न चुकणार नाही. म्हणजे बघा मुलांनो अशा तुम्हाला दोन्ही पण प्रकारे इथे फायदा होत आहे. त्यासाठी फक्त तुम्हाला अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचा आहे, आणि तिथे अनलॉक कोड म्हटलेला हा कोड तिथे टाकला तर तुम्हाला सर्व क्लासेस तिथे फ्रीमध्ये बघण्यासाठी मिळणार. आता मुलांनो आपण रोज 2 घंटे घेत असतो, एक बघितलं तर 5:30 ते 6:30 आणि दुसरा 8:30 ते 9:30, आणि प्रत्येक घंट्यामध्ये आपण 25-25 प्रश्न घेतो. म्हणजे तुमचे गणित आणि बुद्धिमत्ताचे रोज मुलांनो 50 प्रश्नांचा सराव होणार. त्याचबरोबर तुमचे जे प्रश्न चुकते तो सुद्धा तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होणार. त्यासाठी मुलांनो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर नोटिफाय मीवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला वेळेवर सर्व क्लासेसचं नोटिफिकेशन मिळत राहणार. पहिला प्रश्न बघू. प्रश्नामध्ये दिलेला मुलांनो बघा, जर ए प्लस बी ही गुणाकार व्यस्त संख्या 1/12 असेल आणि ए बरोबर किती -4 असेल तर बी बरोबर किती. आता गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय मुलांनो ते पहिले समजून घेऊ. जसं बघितलं तर ए 1/ किती असेल बी बरोबर मुलांनो, आता इथे बघितलं मुलांनो तर 1/ किती म्हणता येणार सी असेल, तर आपण या दोन्ही संख्येला इज इक्वल टू लिहू शकतो बी बरोबर सी असं आपण लिहू शकतो. इथे आपल्याला म्हटलं गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय तर 1/ ए प्लस बी बरोबर 1/ -12. आता याला आपण असं पण लिहू शकतो ए प्लस बी बरोबर किती -12, आणि आपल्याला एची किंमत दिलेली आहे -4, इथे कूट करू -4 + b बरोबर किती -12. प्रश्न विचारला बीची संख्या तर बी बरोबर किती, हे वजा इकडे गेला तर काय होतो अधिक होतो, म्हणजे -12 + 4. मुलांनो जेव्हा पण प्रश्नामध्ये वजा आणि बेरीज असेल तर तेव्हा आपण काय करतो मुलांनो वजाबाकी करतो, आणि वजाबाकी करतो तर मग बघितलं तर 4 मधून 12 गेले तर उरणार किती बघितलं तर -8, म्हणजे बीची किंमत किती असणार तर बघा -8. हे एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. त्याचबरोबर मुलांनो सपोज फॉर एक्झाम्पल a/b असेल बरोबर बघितलं तर c/d असेल, त्याला आपण असं पण लिहू शकतो ad बरोबर किती bc, म्हणजे याचा आपण तिरपा गुणाकारानुसार पण आपल्याला हे प्रश्न सोडवता येणार. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला प्रश्न म्हटलं मुलांनो 2x + 3 ही एक विषम संख्या आहे, तर त्यापुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती. आता विषम संख्या म्हटलं मुलांनो तर एक फॉर एक्झाम्पल बघू. सपोज फॉर एक्झाम्पल आपण 3 घेतलं 5 घेतलं 7 घेतलं 9 घेतला तर प्रत्येक विषम संख्येमध्ये आपल्याला फरक कितीचा दिसून राहिलेला आहे 2चा. म्हणजे ही विषम संख्या पहिली लिहून घेऊ 2x + 3 +
आपल्याला विचारलं मुलांनो तिसरी विषम संख्या म्हणून तीन घेऊ आणि गुणेला प्रत्येक विषम संख्येमध्ये तीनचा दोनचा फरक असतो म्हणून गुणेला किती करू दोन. तर म्हणजे बघितलं तर मुलांनो हे किती दोन एक्स अधिक तीन, तीन दुने सहा. मग बघा तीन आणि सहाचं आपण बेरीज केली तर उत्तर असणार नऊ, म्हणजे उत्तर असणार दोन एक्स अधिक नऊ, म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन. मुलांनो या टाईपचे प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहे. डाऊट येत असेल तर मुलांनो यावर आपण नंबर ऑफ टाईपचे क्वेश्चन घेता येणार, म्हणजे तुम्हाला या टाईपवर प्रश्न आला तर तुमचा प्रश्न चुकणार नाही. पुढचा दिलेला मुलांनो बघितलं तर एक परिमेय आपल्याला संख्या दिलेला आहे, या संख्येला आपल्याला उतरत्या क्रमात लावून शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग आपल्याला काढायचा आहे. तर मुलांनो यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिला बघितलं आपण अंक किती आहे बघा दोन, अपूर्णांक दोन भागेला पाच आहे. त्यानंतर बघा मुलांनो दुसरा आहे चार भागेला नऊ, नंतर बघितला तर नऊ भागेला एकोणीस, आणि नंतर बघा सहा भागेला किती आहे मुलांनो तेरा. पण आपल्याला याला उतरत्या क्रमात लावायचं आहे, तर उतरत्या क्रमात लावण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा पण मुलांनो बघितलं तर जेव्हा पण का असेल अंश, अंश हा छेदापेक्षा का असेल मुलांनो लहान असेल, बघा अंश हा छेदापेक्षा लहान असेल तेव्हा आपण ही ट्रिक यूज करायची. या दोघांमधला फरक बघितला मुलांनो तर किती येते बघा तीन, या दोघांमधला आपण फरक बघितला तर तो किती येतो बघितला तर पाच, त्याचबरोबर या दोघातला फरक बघितला तर दहा, आणि या दोघातला फरक बघितला मुलांनो तर किती येत आहे सात. म्हणजे बघा काळजीपूर्वक लक्ष द्या, आता फरक बघित काढला मुलांनो तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची मुलांनो, ज्याचा फरक का असेल बघितला तर कमी असेल, ज्याचा फरक का असेल कमी असेल तो अपूर्णांक का असतो लहान, लहान. ज्याचा फरक मुलांनो जास्त असतो तो अपूर्णांक का असतो बघितला तर मोठा, तो अपूर्णांक का असतो मोठा. एक गोष्ट लक्षात ठेवली, आपल्याला उतरत्या क्रमात लावायचा आहे, म्हणजे पहिले आपण मोठा घेऊ आणि नंतर काय करू मुलांनो त्यापेक्षा लहान लहान. म्हणजे पहिला अपूर्णांक किती असणार बघा फरक जास्त फरक जास्त आहे मुलांनो तर किती नऊ भागेला एकोणीस, दुसरा बघितला तर मुलांनो सहा भागेला किती तेरा, तिसरा बघितलं तर मुलांनो चार भागेला नऊ, आणि चौथा कोणती बघितलं तर दोन भागेला पाच. प्रश्न विचारला शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाचा वर्ग, शेवटून दुसरा अपूर्णांक किती येत आहे बघा चार भागेला नऊ, याचा आपण वर्ग केला मुलांनो तर चारचा वर्ग किती सोळा, आणि नऊचा वर्ग बघितलं तर एक्क्याऐंशी. म्हणजे आपलं ऑप्शन क्रमांक दोन हे काय असणार आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या, आपल्याला म्हटलं बघा पंधरा भागेला अठ्ठावीस या अपूर्णांकाचे पंचेचाळीस भागेला किती एकोणपन्नासशी गुणोत्तर किती, गुणोत्तर विचारलेला मुलांनो. तर बघा आपल्याला आपण असं पण लिहू शकतो पंधरा भागेला किती अठ्ठावीस, आणि गुणोत्तर बघितलं तर हे पंचेचाळीस भागेला किती एकोणपन्नास. यावरून आता आपण याला सॉल्व करता येणार मुलांनो, तर सात चौक अठ्ठावीस, सात्रिक साती साती एकोणपन्नास, पंधरा एक पंधरा, आणि पंधरा त्रिक किती होणार बघितलं तर पंचेचाळीस, पंधरा त्रिक पंचेचाळीस, पंधरा एक पंधरा आहे मुलांनो मी इथं तीन लिहिलं, तर पंधरा एक पंधरा आणि पंधरा त्रिक पंचेचाळीस. आता बघा मुलांनो एक सिंपलशी गोष्ट लक्ष द्या, एक भागेला किती आहे चार, इथं बघितलं तर तीन भागेला किती सात, त्याचा आपण तिरपा गुणाकार करतो, म्हणजे सात गुणेला एक केला तर किती येणार सात, तीन गुणेला चार केलं तर बारा, म्हणजे याचा गुणोत्तर किती असणार मुलांनो बघितलं तर सात भागेला किती बारा, म्हणजे ऑप्शन क्रमांक फर्स्ट हे काय असणार आपलं उत्तर असणार. पुढचा प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष देसान, प्रश्न म्हटलं मुलांनो बघितलं आपल्याला तर इथे बघा छत्तीस आहे अठ्ठेचाळीस आहे आणि एकशे पाच आहे, आणि आपल्याला प्रश्न विचारला मुलांनो सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता, सर्वात मोठा सामायिक विभाजक कोणता असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजे काय मुलांनो, तर या दिलेल्या संख्येची मसावी, मसावी म्हणजे काय असतं बघितलं मुलांनो तर सर्वात मोठा सामायिक विभाजक म्हणजे बघा याला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाणार तिन्ही पण संख्येला. तर पहिली संख्या बघितलं छत्तीस, दुस अठ्ठेचाळीस, तिसरी बघितलं तर मुलांनो एकशे आठ, याला आपण भाग देऊ मुलांनो कशाने तर बघितलं तर बारानी, कारण तिन्ही पण संख्येला बारानी भाग जाते. तर बार त्रिक छत्तीस, बार चौक अठ्ठेचाळीस, आणि बघितलं मुलांनो तर बार सकम तर एकशे आठ, म्हणजे बारा गुणेला आपण बघितलं मुलांनो तर पाच घेतलं तर हे किती पाच दुने दहा, पाच म्हणजे किती येते साठ, म्हणजे बघितलं तर आणखी आपल्याला मोठीत मोठी संख्या घ्या लागणार. तर मुलांनो बारी आठी
8 × 2 किती होते 16, त्यानंतर बघितलं तर 4 म्हणजे किती 12 × 9 = 108 म्हणजे किती येते बघितलं तर 9. आता बघा तुमच्याला डाऊट येणार की मुलांनो आता पुन्हा बघितलं तर या 3 आणि 9 एका संख्येने भाग जाते पण 4 जात नाही. पण मसावी म्हणजे काय असतं मुलांनो? मोठ्यात मोठा सामायिक विभाजक. म्हणजे किती आला लहान 12, म्हणजे मसावी बरोबर किती आहे तर 12, म्हणजे उत्तर असणार आपलं 12. आता हे आपण 5 प्रश्न बघितले मुलांनो. आजचे थोडेसे मीडियम मॉडरेट लेवलचे प्रश्न होते. पुढच्या पाठमध्ये आपण थोड्याशा चांगल्या प्रकारचे प्रश्न घेऊ, आणखी कठीण कठीण. ओके, जो प्रश्न आपल्या परीक्षेत चुकतात ते प्रश्न आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करू. त्याचबरोबर मुलांनो अशा महत्त्वाच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.